काका गाडी थांबवा. काका खाली या. काका तुम्ही स्कूल बस चालवता पण तुमच्याकडे लायसन आहे का? हो आहे सर. बघू बर. तुम्हाला स्कूल बस चालवण्याचे काही नियम वगैरे काही माहित आहेत का? थोडेफार माहित आहे सर. थोडेफार माहित आहे. चला आता आपण स्कूल बस बद्दल नियम तुम्हाला माहिती करून देऊ. सर्वप्रथम तुमच्याकडे व्हॅलिड लायसन पाहिजे. जी स्कूल बस चालवत आहात तिचा 5 वर्ष किमान तुम्हाला अनुभव पाहिजे चालवण्याचा. तो असतो एक बॅच आणि स्कूल बस चालवण्याचं हेवी लायसन. बरोबर. हे ठेवा. त्याचबरोबर आपण बघूयात स्कूल बसला हे सर्व जेवढे काय कागदपत्र असतात स्कूल बसचे हे सगळे वैध असले पाहिजे. बरोबर. आणि लायसन तर अत्यावश्यक आहेच परंतु स्कूल बस साठी जे काही नियमात जे काही कागदपत्र असतात ते सगळं क्लिअर पाहिजेत. म्हणजे ते सर्व काही वैध पाहिजे. बरोबर. बरोबर. काका दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्कूल बस मध्ये जेवढे विद्यार्थी असाल त्यांची यादी पूर्णता तुमच्याकडे पाहिजे. आहे सर. आहे ना. आणि दुसरी एक गोष्ट, आपला जो काही मार्ग आहे शाळेचा आणि विद्यार्थ्यांना घरी नेऊन सोडण्याचा आणि तिथून घेऊन जाण्याचा त्याचा नकाशा तुमच्याकडे असलाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं वाहन हे 15 वर्षापेक्षा जास्त जुने नसावे आणि तीच अट मुंबईसाठी वेगळी आहे. ती अशी की ते मुंबई एरियासाठी ते वाहन 8 वर्षांपेक्षा जुनं नसावं. तिसरी गोष्ट अशी की स्कूल बससाठी वाहन वेग मर्यादा ही ठरवलेली आहे. ती अशी आहे की महानगरपालिका हद्दीमध्ये तिचा वेग हा प्रति तास जास्तीत जास्त 40 किलोमीटरच असावा आणि तोच महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त हद्दीमध्ये हा 50 किलोमीटर प्रति तास यापेक्षा जास्त नसावा. समजलं. आणि आता महत्वाच्या गोष्टी, जेव्हा दरवाजा उघडा असेल तेव्हा तुमचा बजर कंटिन्यू चालू असेल. बजर हे कंटिन्यू वाजत असेल तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं का आपला दरवाजा उघडा आहे, आपण थांबून घ्यावे आणि दरवाजा लॉक करून घ्यायचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, गाडी चालवताना फोनवर बोलायचं नाही आणि महत्वाचं एक सीट बेल्ट कंपल्सरी लावायचा. ओके. आणि मुले जर गोंगाट करत असेल तर त्यांना शांत बसवायचं. तसेच लहान मुलं असेल तर त्यांचे पालक जोपर्यंत त्यांना घ्यायला येत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात ते देऊ नये. बरोबर. ओके. हो सर. काका आता मी जेवढे काय नियम तुम्हाला सांगितले ते सर्व नियम तुम्ही पण अंमलात आणायचे आणि तुमच्या सहकाऱ्यांना सुद्धा ते सांगायचे आणि याचं महत्व पटवून द्यायचं. ओके. आता आपण बघूयात स्कूल बस बद्दल रचना आणि त्यामध्ये